नमस्कार, माझं नाव प्रिशा पाटील. मी वेद ॲक्टिंग अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचची स्टुडंट आहे. माझा टॉपिक माझा सुविचार आहे. मित्रांनो, तुमच्या शाळेत सुविचार लिहिलेले असतात का? असतात ना. मग मी सांगते ते ऐका. एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले ह्या म्हणीप्रमाणे हे सुविचार देखील वाचून सोडून द्या. अहो, ह्या सुविचारप्रमाणे वागायला गेलात ना तर पदोपदी मार खावा लागेल माझ्यासारखा. खोटं नाही सांगते काही. आपल्याला शिकवलेला सर्वात महत्वाचा सुविचार म्हणजे नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये. हा सुविचार वाचून मी सुद्धा तसंच वागायचं ठरवलं. काय झालं, त्या दिवशी मला खूप भूक लागली होती म्हणून मी फ्रीजमधला केक खाऊन संपवला. आईने विचारल्यावर मी अगदी खरे खरं सांगितलं. तर काय, आईने मला छान अजून धम्मक लाडू दिले. हे तर काहीच नाही, दुसऱ्या दिवशी भूगोलाच्या तासाला सरांनी नेहमीप्रमाणे धडा वाचून सवयीप्रमाणे प्रश्न केला. मुलांनो, समजलं का? वर्गातल्या मुलांनी माना डोलवल्या आणि खोटंच सांगितलं. हो सर, पण मी सत्य सांगायचा निश्चय केला होता. मी उभी राहिली आणि म्हणाली, सर पण तुम्ही तो धडा नुसताच वाचून दाखवला, तो शिकवल्याशिवाय कळणार कसं? मी बोलली खरं. सरांनी याच्यावर लक्ष कुठे होतं असं म्हणून मला झोडून काढलं आणि घरी चिठ्ठी पाठवली. शिकवताना तुमच्या मुलीचं वर्गात लक्ष नसतं, त्यामुळे आता खरे बोलण्याच्या बाबतीत कानाला खडा. असंच दुसरा सुविचार म्हणजे मुक्या प्राण्यांवर दया करावी, भूत दया म्हणजे सर्वात श्रेष्ठ धर्म. शाळेतला हा सुविचार वाचला आणि एकदा उत्साहाने रस्त्यावरचं कुत्र्याचं पिल्लू घरी घेऊन आली. पण आमची भूतदया आमच्या मातृश्रींना मानवली नाही, त्यांनी आम्हाला दया माया न दाखवता चांगलंच चोपून काढलं. मी कळवळून ओरडली, म्हणाली, पण आई मुक्या प्राण्यांवर दया करावी. ह्यावर आईने अशी सनसनीत थोबाडीत मारली की मीच मुकी झाली. अशीच तिमाही परीक्षा जवळ आली होती आणि मी मात्र अभ्यास करण्याच्या ऐवजी खेळत होती. आई, बाबा, काका, आजोबा सगळ्यांनी 10 वेळा सांगितलं, प्रिशा अभ्यास कर. पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता खेळत बसली. हो, कारण त्याच दिवशी मी सुविचार वाचला होता, ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्यामुळे कोणाचीही न ऐकता मिळेल तेवढा वेळ मी खेळत बसली आणि संकट कोसळलं. परीक्षेचा निकाल लागला आणि कमी मार्क मिळाले म्हणून पिताश्रींनी आमची हजेरी घेतली. म्हणाले, गधडी, एवढेच मार्क कसे काय मिळाले, काय करतेस दिवसभर? मी म्हणाली, अभ्यास करते. बाबा तर कडाडलेच, मग एवढे कमी मार्क कसे काय मिळाले? मी अगदी धीटपणे बाबांना म्हणाली, बाबा कर्मन्ने वा अधिकार असते माफलेषु कदाचन. आम्ही हे ऐकवण्याचं कर्म केलं आणि त्याचंच फळ मला एका सेकंदात मिळालं. गालावर 5 पोटांचा नकाशा घेऊन 3 दिवस मी शाळेत जात होती. अहो, एवढंच काय, विद्यादानासारखं सर्वात श्रेष्ठ दान नाही ह्या सुविचाराची आठवण ठेवून मी परीक्षेत दुसऱ्याला उत्तर सांगितलं. तर माझं काय चुकलं? माझं एकच चुकलं म्हणजे मी सुविचारप्रमाणे वागली. अनुभवाने शहाणपण येतं ना, मला चांगलंच आलं. त्यामुळे मी स्वतःचा एक सुविचार बनवला आहे, सुविचारप्रमाणे आचार आणि विचार म्हणजे स्वतःवर अत्याचार.